खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची भूमिका, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका आणि समाजाची भूमिका या बेसवर या नात्याने मी बोलत असतो. सुप्रीम कोर्टचा वर्डिक्ट निकाल आल्यानंतर ज्या 5-7 दिवसात जी मी परिस्थिती पाहायला लागलेली आहे, पूर्वीचे सरकार किंवा विरोधी पक्षातले लोक स्टेटला अटॅक करायला लागले, राज्यातले लोक हे विरोधी पक्षावर अटॅक करायला लागलेले, एकमेकाची जबाबदारी झटका लागलेले. कोण म्हणते ही राज्याची जबाबदारी आहे, कोण म्हणते की केंद्राची जबाबदारी आहे. मराठा समाजाला ह्याचं घेणं देणं काही नाही. मराठा समाजाला इतकंच माहित आहे, तुम्ही मार्ग काय काढून देणार आहे, मार्ग सांगा, सोल्युशन सांगा. आणि म्हणून मी समंजसपणाने जी भूमिका घेतली परवा, अनेक थोडे लोक आहेत टिमटिम करणारे जे माझ्या भूमिकेवर शंका करत होते. माणसं जगले तर आरक्षणासाठी आपण लढा देऊ शकतो. माझी स्पष्ट मत आहे त्या सगळ्यांना की मला आणि छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून मला कोणी शिकवण्याची गरज नाही की आंदोलन काय आहे. मी जे बोलतो ते करून दाखवतो. 2007 पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलंय. नवीन राजवाड्यात थोडा मोठा आलिशान वाडा असला तरी मी महिन्याचे 4 दिवसच राहतो. समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी, समाजाला एक दिशा देण्यासाठी पूर्ण रान पिंजून काढले, महाराष्ट्र पिंजून काढलेलं आहे. आणि म्हणून मला कोणी शिकवायची गरज नाहीये. 2014 ला सुद्धा सगळ्या मराठा समाजातले सगळे लोक एकत्र आले आणि मला सांगितलं की तुमच्या नेतृत्वाखाली आपण सगळे आझाद मैदानला जाऊ. त्यावेळी जे कोण कोण बोलायला ते लोक कुठे जातात, त्यावेळी होते का ते सगळे आणि मला शिकवतात. माझी स्पष्ट भूमिका आहे की मी हो निश्चित शांत आहे, आक्रमक नाही आहे मिनिटाला. का जे शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी मला दिलेले संस्कार आहेत, शिवाजी महाराजांनी सुद्धा अनेक वेळा तह केलेलं आहे. कारण का आपले लोक मरू नयेत. राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा ज्यावेळी प्लेग आला, मोठी साथ आली होती, स्वतः वॅक्सिन घेतलं आणि जेणेकरून बाकीचे समाजातले लोक घेतील. तर लोकांना भीती वाटत होती त्यावेळी. शाहू महाराजांनी सुद्धा लोक कशी जीवत राहतील त्यावेळी ते बघितलं होतं. आणि मी आक्रमक व्हायचं, अरे होणार, पण पहिल्या तुम्ही मार्ग काय काढणार आहे, तुम्ही सोल्युशन काय काढणार आहे, हा माझा प्रश्न आहे. दोन्ही पक्षातल्या लोकांना, त्या चारही पक्षातल्या लोकांना मार्ग काय काढणार, सोल्युशन काय काढणार. आणि म्हणून मला समाजाच्या वतीनं आज परत एकदा सांगायचंय, मी पूर्ण महाराष्ट्रात परत एकदा पिंजून काढायला लागलोय. महाराष्ट्रात जे तज्ञ लोक आहेत, ज्यांनी समाजासाठी अहोरात्र प्रयत्न केले, जे समाजाचे घटक आहेत, जे विद्वान आहेत, ज्यांना समाजाच्या याच्यावर अभ्यास आहे, या लोकांशी मी चर्चा करायला पाहिजे. आज नाशिकला त्याच्यासाठी झालो होतो. मी उद्या सोलापूरला जाईल, नांदेडला जाणार आहे, कोल्हापूरला निश्चित जाणार आहे, पूर्ण महाराष्ट्र परत एकदा समजून घेणार आहे. आणि येत्या 27 तारखेला मुंबई मुख्यमंत्र्यांना आणि विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा भेटणार आहे आणि सगळ्या समाजाची भावना आणि मार्ग काय काढता येईल ह्याच्यासाठी माझी त्याच्याशी चर्चा होणार आहे. आणि ती चर्चा झाली की लगेच मुंबईत प्रेस होईल. मुंबईत माझी 27 तारखेला भूमिका, समाजाची भूमिका स्पष्ट होईल. पण मला ह्या मिनिटाला परत एकदा सांगायचंय सगळ्या आमदारांना, सगळ्या खासदारांना, ज्यावेळी ही समाजाची भावना पुढे मांडली की त्यावेळी माझं तुझं केलं तर बघा. समाजाला जर न्याय द्यायचा असेल, तुम्हाला समाजावर प्रेम असेल, तर त्यावेळी मग ती भूमिका राज्याची आहे का ती भूमिका सेंट्रलची आहे ते आपण ठरवू त्यावेळी. आज जे चाललंय ना, माझं तुझ्या ताशेर उडत बसले, जबाबदारी झटकण लागले, त्या दिवशी मी गप्प बसणार नाही. मी त्यावेळी बोलतो ना, मी समाज आहे, मी समाजाचं नेतृत्व करत आहे, समाजाची भावना मी सगळी मांडत असतो. समाजाला दिशाभूल जर कोणी करायचा जर प्रयत्न केला,
तर त्याला आडवा संभाजी छत्रपती येईल निश्चित आहे का. पण आक्रमक काय, अजून मी आक्रमक झालो नाहीये. 27 तारखेला माझी पोझिशन समजणार आहे तुम्हाला. 27 तारखेला मराठा समाज नेमकं काय करणार आहे त्यावेळी तुम्हाला भूमिका समजेल. 27 तारखेपर्यंत मराठा समाजाला एकच विनंती आहे, शांत राहा, संयम ठेवा, आपला जीव धोक्यात घालू नका. यांचं कोणाचं ऐकू नका तुम्ही. तुम्ही 27 तारखेला का शांत राहा म्हणतो तोपर्यंत मी सुद्धा दौरा करायला लागलो नाही, मी सुद्धा समजून घ्यायला लागलो नाही की आपल्याला सर्वोच्च न्यायालयाशी जर लढा द्यायचा असेल की नेमकं कसं जायला पाहिजे, कोणी जबाबदारी घ्यायला पाहिजे, मार्ग काय, सोल्युशन काय. रस्त्यावर उतरणं हा सोल्युशन आहे काय? उद्या मी उतरायला तयार आहे, उद्या उतरायला तयार आहे मी, आणि आज उतरणार आहे, अनेक वर्षापासून उतरलोय. परवा सुद्धा 2018 आझाद मैदानाला कोण गेलं स्टेजवर, कोणाची धाडस होती का स्टेजवर जायला? हे लोक मला सांगायला बोलायला लागले, कोणाची धाडस होती? त्या 4 एप्रिलच्या स्टेजवर गेलो, माझं ऐकून मराठा समाज परत गेला. तिथं वाद, तिथं जर गालबोट लागला असता, तिथं जर हिंदू मुस्लिम दंगल झाली असती, दलित मराठा दंगल झाली असती, ओबीसी मराठा दंगल झाली, याला कोण उत्तर दिलं असत? कुठे आहेत तिथे नेते? कुठे आहेत तिथे आज बोलायला आहेत? कुठे होते त्यावेळी? आणि मला आताच्या सरकारला सुद्धा मुख्यमंत्र्यांना सांगायचंय, जे तुमच्या हातात आहे ते करा ना. तुमच्या हातात काय? जे सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय समाजाच्या विरोधात, ठीक आहे आपण बघू काय करायचं. पण सुप्रीम कोर्टाने हा सुद्धा निकाल दिलाय की 9 सप्टेंबर 2020 अगोदर ज्या काही नियुक्त्या असतील, पूर्वीपासून किती 2185 आडी काय असतील, त्यांना नियुक्त्या त्यांना द्या ना नोकऱ्या. का थांबलंय? त्याला जस्टिस पोस्टेंची 31 मे पर्यंत अहवाल देऊ, त्याची थांबायची काही गरज नाही. सुप्रीम कोर्टाने सरळ सांगितलंय त्यांना नोकऱ्या लागेल जाऊन नियुक्त करा नाही त्यांच्या. का खेळ करायला लागलाय मग? माझा दुसऱ्या सरकारला मुख्यमंत्री मिळते सारथीसाठी एवढं लढलो मी, रस्त्यावर जाऊन बसलो, लसण्याची लढाई घेतली, मुख्यमंत्र्यांना भेटलो, अजित पवारांना भेटलो, काय केलं तर सारथीचं. शाहू महाराजांच्या नावाने उभा केलेली संस्था आहे, त्या शाहू महाराजांचं नाव कशाला दिलं? काढून टाका शाहू महाराजांचं नाव. त्या सारथी मी काय काय केलं या सारथीमध्ये? या 1.5 वर्षात पैसे दिले म्हणतात, स्वायत्त मोडून काढले. एक सुद्धा जाणकार माणूस आहे का ज्याला ते बहुजन समाजाची भूमिका समजते? त्याच्यात जे हातात ते करा ना तुम्ही. तिथं तारा दूध प्रकल्प बोडून काढले, कोणतेच भाषेच करत नाही हे सरकार लोक, हे आताच सरकार. माझी स्पष्ट भूमिका आहे, मी 27 तारखेला ही भूमिका मांडणार, ही समाजाची भूमिका असणार आहे. आणि त्यावेळी आमदार आणि खासदारांना सुद्धा माझी हीच विनंती राहणार आहे की तुम्ही ते जे आम्ही सोल्युशन सांगू त्याचा अभ्यास करा तुम्ही. कोणाची जबाबदारी, कोणी जबाबदारी काय घ्यायची आहे, त्याच्यावेळी पण 27 तारखेला ठरवू. आणि जर मग कुणी माघार घेतलं तर मग समाजाशी घेणं देणार.